ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात T20 धमाका आणि आता पाहूयात बातमी IPL ची. आज IPL चा 29वा सामना रंगतोय तो चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात. दुबई इंटरनॅशनल स्टेडियम वरती हा सामना होतोय. यंदाच्या IPL मध्ये चेन्नईला विजयानं सतत हुलकावणी दिली आणि त्यामुळे चेन्नईचा संघ विशेषतः कर्णधार धोनी टीकेचा धनी बनलाय. IPL मध्ये प्रत्येक संघाला 14 लीग मॅचेस खेळायच्या आहेत. त्यापैकी 7 सामन्यात चेन्नईला फक्त 2 विजय साकारता आलेत, त्यामुळे चेन्नई सध्या पॉईंट टेबल मध्ये 7व्या स्थानी आहे, तर सनरायझर्स हैदराबाद 5व्या स्थानावरती आहे. डेव्हिड वॉर्नरच्या संघाला गेल्या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणी विजयानं मात दिली, त्यामुळे आज दोन्ही संघ विजयासाठी कसोशीनं प्रयत्न करतील. आतापर्यंत IPL मध्ये सर्वात यशस्वी कप्तान ही बिरुदावली मिरवणाऱ्या धोनीची ही खरी कसोटी आहे. आणि याबद्दलच बोलण्यासाठी क्रीडा समीक्षक प्रसन्न संतात आपल्यासोबत आहेत. प्रसन्नजी, धोनीची खरी कसोटी आहे आणि आजचा सामना दोनही संघांसाठी तितकाच महत्वाचा आहे जर गुणतालिकेत वर जायचं असेल तर? अगदी बरोबर, दोन्ही संघांसाठी खूपच महत्वाचा हा सामना आहे. आणि दोन्ही संघांकडे जर आपण बघितलं तर चेन्नई सुपर किंग्ज 7 मॅचेस खेळलेले आहेत आणि 7 पैकी फक्त 2च मॅचेस जिंकू शकले आणि सनरायझर्स हैदराबाद 7 पैकी 3 मॅचेस जिंकू शकले. तिथे 3 सनरायझर्स हैदराबादनी विजय मिळवले, त्यापैकी 1 त्यांनी चेन्नई सुपर किंग्जला हरवले, ते सुद्धा ह्याच मैदानावर दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर, जेव्हा हैदराबादनी गमवलं होतं चेन्नई सुपर किंग्जला 7 रन्सनी. त्यामुळे त्यांना नक्की वाटत असणार की आपण ह्या टीमला हरवू शकतो. पण हैदराबादच्या टीमचे सुद्धा काही आपल्या समस्या आहेत की त्यांची बॉलिंग तशी चांगली चालते. मागच्या मॅच मध्ये या शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये त्यांच्या हातातनं मॅच निघाली, पण बॅटिंग कडनं खूप चांगली अपेक्षा आहे त्यांची. कारण डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेस्टो जेव्हा जेव्हा चांगली सुरुवात करून देतात तेव्हा तो संघ एक वेगळा संघ असतो, पण जेव्हा दोघांपैकी 1 अपयशी ठरतो किंवा दोन्ही अपयशी ठरतात तेव्हा मिडल ऑर्डर कडनं तितकं योगदान येत नाहीये. त्यामुळे मनीष पांडे, केन विल्यमसन आणि त्याचबरोबर प्रियम गर्ग आणि विजय शंकर मागच्या मॅच मध्ये खेळला होता, त्यांनी मोठी जबाबदारी घेतली पाहिजे. चेन्नई सुपर किंग्स तेच आहे की बॅटिंग ने थोडी आणखी जबाबदारी घ्यायला पाहिजे, खास करून जी मिडल ऑर्डर आहे त्या मिडल ऑर्डर कडनं रन्स होताना दिसत नाहीत आणि म्हणून एका मागोमाग एक मॅचेस मध्ये पराभूत होताना दिसत आपल्याला ते चेन्नई सुपर किंग्स. यूपी सेफ हँड सॅनिटायझर तुमचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. प्रसन्नजी, डिफेन्स पॉलिसीबद्दल बोलायचं झालं आणि खास करून चेन्नईसाठी आजचा सामना जास्त महत्वाचा आहे. चेन्नईचे बॉलर्स आता चांगली कामगिरी करत आहेत, मात्र बॅट्समननी थोडी मेहनत जास्त घेण्याची गरज आहे आजच्या सामन्यात असं वाटतंय. हो, बोलर्स खूपच चांगली कामगिरी करतात. म्हणजे आपण बघतोय की मागच्या 3 मॅचेस मध्ये जे बदल महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगनी केले ते खूप चांगलं काम करतात. शार्दुल ठाकूर मागच्या 3 मॅचेस पासून खूप चांगली गोलंदाजी करतोय. ड्वेन ब्रॅव्हो एक ऑलराऊंडर आहे, त्यामुळे टीमला एक बॅलन्स छान मिळतोय. दीपक चाहर चांगली बॉलिंग टाकतोय. करण शर्मा 2 मॅचेस आधी त्याची पहिली मॅच खेळला चेन्नई सुपर किंग्स साठी, तो चांगली बॉलिंग टाकतोय. रवींद्र जाडेजाची सुरुवात चांगली झाली नव्हती पण नंतर मागच्या 2 मॅचेस मध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. आणि आता जसजसं आपण IPL मध्ये पुढे जातोय, तुम्ही म्हणाला की 28 मॅचेस झालेल्या आहेत, पहिला भाग संपलेला आहे, आता या दुसऱ्या भागामध्ये फिरकी गोलंदाज खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला दिसणार आहे. त्यांना पिचेस स्लो होत आहेत, त्यामुळे चेन्नईकडे इम्रान ताहिरचा सुद्धा पर्याय आहे, पण फाफ डुप्लेसी, शेन वॉटसन आणि अंबरवी रायडू हे जे टीम टॉप टीम फलंदाज आहेत चेन्नई सुपर किंग्सचे, त्यापैकी एकाने मोठी इनिंग खेळायला पाहिजे. आणि आज पुन्हा एकदा बॅटिंग आली तर महेंद्रसिंग धोनीवर खूप मोठी जबाबदारी असणार आहे, कारण का मिडल ऑर्डर जोपर्यंत योगदान देत नाही तोपर्यंत विजय मिळवणं कठीण आहे. आणि थोडी सुरुवात जी आहे चेन्नई सुपर किंग्सची ती त्यांनी जलद पद्धतीने करायला पाहिजे, कारण नाहीतर काय होतं की मिडल ऑर्डरवर दबाव येतोय आणि ते तितक्या चांगल्या प्रकारे प्रदर्शन करू शकले नाहीये. पण सनरायझर्स हैदराबाद सुद्धा बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे, खास करून राशिद खानकडे आज सगळ्यांचं लक्ष असणार आहे. खूप चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे, आजच्या मॅचमध्ये तो कशी कामगिरी करतो ते आपण पाहू. निश्चित प्रसन्नजी, तेव्हा आता चेन्नई बाजी मारतंय की हैदराबाद हा सामना आपल्या खिशात घालतंय हे बघावं लागेल. आणि रात्री 11 वाजता पुन्हा आपल्याला भेटायचंच आहे सामना कोण जिंकले त्यानंतर विश्लेषण करण्यासाठी. प्रसन्नजी धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. आणि यासोबत बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसोबत लगेचच परत येतोय, त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत रहा Zee 24 तास.